यानंतरची बातमी आहे मुंबईतली मुंबईतल्या सगळ्यात व्यस्त असलेलं स्टेशन म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि या स्थानकाचा आता लवकरच काय अपालट होणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनसचा पुनर्विकास करण्याबाबतचा निर्णय रेल्वे प्रशासन घेत आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसचा चेहरा मोहरा बदलावा असा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे मुंबईतला सर्वात व्यस्त असलेलं लो लोकमान्य टिळक टर्मिनस सुद्धा पुनर्विकास होणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब नवीन बांधकाम करून आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ असते तशा प्रकारचं या लोकमान्य टिळक टर्मिनसचं सगळं रुपडं बदलणार आहे या ठिकाणी सध्या आपण उभे आहोत आणि बघू शकतो सध्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून साठ इतक्या संख्येत मेल एक्सप्रेस गाड्या या ठिकाणावरून रवाना होत असतात मग त्या उत्तर भारतात जात असतात दक्षिण भारतात जात असतात किंवा पूर्व भारतात जात असतात या रेल्वेच्या स्थानकामध्ये एकूण पाच प्लॅटफॉर्म आहेत सध्या आणि याचं जेव्हा पुनर्विकास होणार आहे एक्सटेंशन होणार आहे त्यावेळेस या ठिकाणी आठ प्लॅटफॉर्म तयार होतील त्याचबरोबर सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगली व्यवस्था केली जाणार आहे बहुमजली इमारती उभ्या करण्यात येणार आहेत त्याचबरोबर कुर्ला चेंबूर त्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि विद्याविहार या स्टेशनलासुद्धा या ठिकाणावरून जोडण्यात येणार आहे त्या त्यामुळे प्रवाशांना याची सुविधा होणार आहे एकंदरीतच हा प्रकल्प जो आहे तो पुढच्या पाच वर्षामध्ये राबवण्यात येणार आहे आणि त्यानंतर पाच वर्षात काम जर पूर्ण झालं तर मात्र लोकमान्य टिळक टर्मिनस हे पूर्णत आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ असते तशा प्रकारचं हे विमान रेल्वे स्टेशन जे आहे ते पाहायला मिळणार आहे